सातारा जिल्ह्यातील नायगाव खंडाळा इथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव मधील खंडोजी नेवसी यांच्या वाड्यामध्ये 3 जानेवारी 1831 साली झाला. त्या काळी सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांकडे गावाची पाटीलकी होती, त्यामुळे पाटीलकीला शोभेल असाच त्यांचा वाडा देखील होता. आता हाच वाडा लोकांचं प्रेरणास्थान आणि तीर्थस्थान बनलंय. मधल्या काही काळामध्ये या वाड्याचे फक्त अवशेष शिल्लक राहिले होते, मात्र आता पुरातत्व विभागाने हा वाडा 18व्या शतकात जसा होता तसाच जतन केलाय. वाड्याचा प्रत्येक भाग, मग ते स्वयंपाकघर असेल किंवा ज्या खोलीमध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला ती खोली असेल किंवा माजघर असेल, हे सगळंच पुरातत्व विभागाने जतन करून ठेवलंय. या ठिकाणी आल्यावर लोक प्रेरित होतात, शिवाय त्या काळातील राहणीमान कसं होतं हे देखील सर्वांना पाहायला मिळतं.